आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी. जीव झाला एडापिसा या मालिकेमध्ये सिद्धी आणि शिवाची चोरी पकडली जाणार आहे. आता सिद्धी आणि शिवानं अशी काय चोरी केली आहे? तर सिद्धी आणि शिवा तिच्या माहेरी एकत्र एकटे सापडले आहेत विजया काकू आणि सोनलला. विजया काकू आणि सोनलला असं अचानक दारात पाहून सिद्धी आश्चर्य व्यक्त करते. तिच्या चेहऱ्यावरची लालीच उडून जाते आणि शिवा देखील घाबरून जातो. आता ह्या दोघांना एकटं पाहिल्यामुळे विजया काकू आणि सोनल कसे रिॲक्ट करणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. दरम्यान या मालिकेच्या मागील भागामध्ये आपण पाहिलं की शिवाला सिद्धीला सॉरी म्हणायचं असतं आणि त्यासाठी तो प्रयत्न देखील करत असतो. सिद्धीची आई तिला घरी राहायला बोलवते, मात्र काही कामानिमित्त सिद्धीची आई बाहेर निघून जाते आणि हे जेव्हा सोनलला कळतं, सोनल ही बातमी शिवापर्यंत पोहोचवते. शिवा सिद्धीच्या घरी येतो. सिद्धीनं स्वयंपाक केलेला असतो, मात्र स्वयंपाकाची चव काही व्यवस्थित नसते, त्यामुळे शिवा स्वतः सर्व स्वयंपाक करतो आणि सिद्धी सोबत जेवायला बसतो. तो सिद्धीला प्रेमानं घास देखील भरवतो. तेव्हा सिद्धी त्याला म्हणते की मला तू असा रोज घास भरवशील का? आणि तितक्यात विजया काकू आणि सोनल दारात येतात. आता शिवा आणि सिद्धीचं हे प्रेम असंच फुलत जाईल का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. जीव झाला एडापिसा या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवा.